नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, काल आपण चर्चा केली होती की आज एक्सपायरी आणि एक्सपायरीला निफ्टी रॅली देणार, ओके, आणि दोन्ही कंडिशन दिल्या होत्या। म्हणजे कालचं जर लेवल बघितले असेल तर तुम्हाला मी सेल कुठे करायचं आणि बाईंग कुठे करायचं, आणि त्यातल्या त्यात आज मार्केट गॅप अप झालं डायरेक्टली, ओके, म्हणजे बऱ्यापैकी रॅली त्याने तिथे संपवून टाकली आणि त्या रेंजमध्ये तो खेळत होता। मग आता हा गॅप अप का झाला? ऍक्च्युली डाऊन ट्रेंड आहे चालू आणि अनएक्सपेक्टेड मोठा गॅप अप, कारण त्याच्यामध्ये फेडचे रिझल्ट आले जे त्यांनी काही रेट ऑफ इंटरेस्ट जे त्यांचे आहेत ते वाढवलेच नाही, ॲज इट इज ठेवले। त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट डाऊवर होता आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडला, परंतु आज परत डोजी बनवलेला आहे। मग हा डोजी जो बनला आहे त्यातल्या त्यात गॅप अप झाला, उद्या काय करू शकतो बघूया, कारण हा फेड इम्पॅक्ट मार्केटला कुठे घेऊन जाऊ शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शिकायचं आहे। मग उद्या ट्रेड कुठे बनणार आहे आपला? तर निफ्टीमध्ये जर एक कंडिशन पाहायला गेली तर गॅप अप नंतर ना सस्टेन नाही झालेलं, जरी मार्केट पॉझिटिव्ह असलं तरी तुम्ही पाहिलं असेल बऱ्यापैकी तो खाली आला, रेंगाळला, परंतु तो प्रिव्हियस हाय म्हणजे जो आजचा डे हाय असेल तो तर त्याला ब्रेक करताच नाही आलेला। म्हणजे काय, 1150 ब्रेक केल्याशिवाय उद्या तेजी नाही करायची कुठल्या पण कंडिशनमध्ये, लक्षात ठेवा, कारण उद्या आहे शुक्रवार, ओके, कदाचित त्याच्या अपोजिट रॅली पण तो मारेल, उद्या ट्रॅप जास्त करेल, तो वेडीवाकडी मुवमेंट तो दाखवू शकतो। त्यामुळे 1150 क्रॉस केला तर आपण तेजीचा विचार करू आणि त्याच्यावर मग 1240 जो आपला महत्वाचा रेजिस्टन्स आहे तो आज नाही ब्रेक केला। काल मी सकाळी जो टेलिग्रामला अपडेट दिला होता तो पाहिला का तुम्ही? नसेल पाहिला तर अवश्य तो टेलिग्राम जॉईन करा। तिथे मी दोन लेवल दिले होते सकाळी पण, म्हणजे कुठे एंट्री करायची, पहिला रेजिस्टन्स, आणि तो ब्रेक केला तर मी विचार करेल 1240 चा। तिथपर्यंत तो टिकला नाही आणि टिकणार पण नाही आत्ताच्या अनालिसिसनुसार, ओके, तर 1150 क्रॉस केला तरच आपण विचार करायचा 1240 डन। पुटमध्ये कुठे बसायचं? 1100 च्या खाली पुटमध्ये थोडी पुन्हा एकदा ऍक्शन चालू होईल, जो तुम्हाला क्विकली 1900 आणि त्याच्या खाली 1950 पर्यंत घेऊन जाईल, ओके, तर ह्या महत्वपूर्ण लेवल असतील निफ्टीसाठी। आता बँक निफ्टीमध्ये चर्चा करूया काय करायचं उद्या बरं बँक निफ्टीला। तर बँक निफ्टीमध्ये पण तीच कंडिशन आहे बघा, गॅप अप झाला, काल दोन लेवल दिल्या होत्या, इकडे सेल करायचं इकडे बाय करायचं, तर बाईंग लेवलला एंट्री दिली, शेवटी मार्केट आहे त्या साईडला आणि एक रॅली वरच्या साईडला दिली, परंतु तो सस्टेन झालाय का? चुकून पण नाही झालेला आहे। मग उद्या 43070 क्रॉस केल्यानंतर विचार करायचा आहे तेजीचा किंवा कॉल साईडचा, जो तुम्हाला 43280 पर्यंत वर घेऊन जाऊ शकतो आणि 42940 क्रॉस केल्याशिवाय खाली पुटचा विचार नका करू। याच्या खालीच पुटमध्ये रॅली मिळेल जी तुम्हाला 42800 आणि 42500 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकते। त्याच्यानंतर चर्चा करूया फिन निफ्टी बाबत। फिन निफ्टीची कंडिशन अशी आहे, आपण याच्यामध्ये बघितली तर 19280 क्लोजिंग आहे, 19240 खाली पुटचा विचार करू, त्याच्यानंतर 19100 क्विक सपोर्ट राहील, तो ब्रेक केला तर मोठा फॉल फिन निफ्टीमध्ये पण भेटेल, आणि 19300 क्रॉस केल्यानंतरच आपण कॉलचा विचार करायचा आहे, जो 19350 आणि 19450 हे पुढच्या मोठ्या लेवल्स त्याच्यामध्ये दाखवू शकतो एक स्टेप बाय स्टेप, ओके, परंतु आज पण हा सस्टेन नाही झालेला, ओके, कारण हे गणित खूप महत्त्वाचं आहे, सस्टेन न होणं आज जर फेडच्या एक न्यूजमुळं तो वर होता, आणि अशा गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या आपण हे सगळं मराठीत बनवतोय आणि रोज एक व्हिडिओ टाकायला लागतो, त्यामुळे मराठीमध्ये बाकीचा कंटेंटला वेळ नाही मिळत किंवा एखाद्या वेळी आम्हाला व्हिडिओ टाकता येत नाही, त्यामुळे 6 तारखेनंतर तुम्हाला फक्त हे अपडेट हिंदीमध्येच भेटतील, ओके, जिथे मी अगदी जसं इथे सांगतो तेच डिटेलमध्ये सांगेल, त्यामुळे हिंदी चॅनल जॉईन करा जेणेकरून मराठीमध्ये तुम्हाला मला फ्युचर ऑप्शन, टेक्निकल, फंडामेंटल्स आणि बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओज आमच्याकडे रेडी आहेत, ते पण स्टेप बाय स्टेप आपल्या मराठी चॅनलवर भेटतील, जेणेकरून तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये शिकता येईल। त्यामुळे हिंदी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो अवश्य जॉईन करा। आता मित्रांनो, काही 4 स्टॉकचा अनालिसिस मी तुम्हाला देतोय, त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे। तर त्याच्यामधला पहिला जो स्टॉक असेल तो असेल मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड। मेट्रोपोलिस जो आहे तो 1455 रुपयांना आजचा भाव क्लोज झालेला आहे याच्यामध्ये। जर मला असं वाटतं 1455 ही एक त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण लेवल असेल आणि तुम्हाला विचार कुठे करायचा आहे, जर त्याने नॉर्मली 1460 रुपयाची लेवल क्रॉस केली तरच आपण उद्या अपसाईडचा विचार करायचा आहे, प्रॉपर अनालिसिस करायचं आहे तुम्हाला। 2 नंबरचा स्टॉक याच्यामध्ये असेल रेक लिमिटेड, REC लिमिटेड, लाईफ टाईम हाय ब्रेक करतोय, 301.85 क्रॉस करतोय, 303 वरती याच्यावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। 3 नंबरच्या स्टॉकवर फोकस करा, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड। सोलर इंडस्ट्रीमध्ये 5349 क्लोजिंग आहे, थोडा कॉस्टली आहे, परंतु 5330 खाली तुम्हाला याच्यावर फोकस करायचा आहे।
चार नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये हट्सन ॲग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड. हट्सन ॲग्रो प्रोडक्ट्समध्ये आपल्याला 1101 क्लोजिंग भेटलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय असेल तर 1090 खाली याच्यावर फोकस करा. पुन्हा एकदा डाऊनफॉल चांगला याच्यामध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने होते चार स्टॉक. तुम्हाला असे स्टॉक्स पाहिजेत आमच्याकडून प्रॉपर ॲनालिसिस प्रॉपर स्टडी ज्यांनाही प्रॉपरली शिकायचे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिमॅटची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन डिमॅट ओपन करा, आमच्याशी कनेक्ट करा आणि अकाउंट ओपन केलं की सांगा, कारण त्यानंतर आम्ही तुम्हाला काही स्पेशल ग्रुपमध्ये ॲड करू जिथे इथे तुम्हाला शिकता येणार आहे. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. धन्यवाद.